बातमी बीडहून कौशल्य विकास योजनेच्या वेबसाईटवर झालेल्या ऑनलाईन गोंधळामुळे 70 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालंय. ऑनलाईन पारदर्शी प्रशासनाचा गाजावाजा करणाऱ्या सरकारनं कौशल्य विकासच्या वेबसाईटमधील गोंधळ थांबवावा अशी मागणी बीडमधील ITIच्या विद्यार्थ्यांना केली आहे. आधारच्या लिंकेजमधील त्रुटीमुळे बीडमधील 70 विद्यार्थी अप्रेंटिसशिपपासून वंचित आहेत. लाखो रुपयांचा खर्च आणि 2 वर्ष अभ्यास करून उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांना ऑनलाईन गोंधळाचा मोठा फटका बसला आहे. रेफर केलंच आहे, परंतु सध्या जरी कॉन्ट्रॅक्ट रजिस्टर करायला त्याच्यात काही अडचण नाही. कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन होऊ शकते त्या बाबतीत काही मुलांना म्हणजे तसं घ्यायला कंपनीला काही अडचण नाही. फक्त आम्ही एक विद्यार्थ्यांनाही सांगितलेलं आहे की त्यांनी आपला आधार डेटा आणि हा जो आपण भरतोय डेटा याच्यात काही मिसमॅच आहे का, आणि समजा या बाबतीत आपण वरिष्ठ करायचं मार्ग घेतले तर त्यांनी 8-10 दिवस थांबायला हरकत नाही. ही सगळी प्रक्रिया कुठून हे होते जनरेट होते? ऍक्च्युली ही जी साईट सर्व DGT नवी दिल्ली यांच्याकडून हँडल होते आणि आमचं हेड ऑफिस त्याला फॉलोअप करतो. ऍक्च्युली उलट मुलांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे की आता भारतातला कोणताही मुलगा कुठे अप्लाय करू शकतो, तसं नुकसान म्हणता येणार नाही.